नमस्कार, पाहूयात आत्ताची महत्त्वाची बातमी. हडपसर विधानसभा मतदारसंघात सीएम चषकाच्या विविध प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नुकत्याच कात्रज कोंडवा येथे झालेल्या मॅट कुस्त्यांची स्पर्धा पार पडली. यामध्ये लहान गटापासून मोठ्या गटापर्यंतच्या मुलामुली पैलवानांनी सहभाग घेतला. यावेळी कुस्तीचे मैदान कचाकच भरले होते. याआधीच्या राज्यकर्त्यांनी विकासाच्या नावाखाली हडपसर विधानसभा मतदारसंघातील जनतेला फक्त आश्वासने दिली. प्रत्येक निवडणुकीत पाणी, पूल, पर्यायी रस्ते, उड्डाणपूल असे प्रश्न पुढे करायचे व निवडणुका जिंकायच्या हे आजवर घडत गेले. परंतु मी आमदार झाल्यानंतर मतदारसंघात 4 वर्षात विकास कामांचा डोंगर उभा केला आहे असा विश्वास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकर यांनी प्रेस 9 न्यूजसोबत बोलताना व्यक्त केला. कुस्तीचे उद्घाटन आमदार टिळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भगवानराव टिळेकर आमदार, वस्ताद साहेबराव धांडेकर, मुरलीधर येवले, बाबूराव कामठे, पंढरनाथ लोणकर, भाऊसाहेब पारगे, सुरेश भाऊ कदम, संजय तात्या घुले नगरसेवक, शिवाजीदादा कामठे, वीरसेन जगताप नगरसेवक, संभाजी कामठे प्रभागाध्यक्ष, राहुल टिळेकर प्रभागाध्यक्ष युवा मोर्चा, अल्ताप काजी, हरिभक्तपरायण लक्ष्मण मरळ, राजाभाऊ कदम, सुनील कामठे, सुभाष टिळेकर, वसंतराव कामठे, मधुकर धांडेकर, चेतना टिळेकर, संदीप शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रेस 9 न्यूजसाठी राकेश वाघमारे, पुणे. राज्याच्या मुख्यमंत्री मोदी यांच्या संकल्पनेनुसार भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्रभर सीएम चषकाची स्पर्धा घेत आहे आणि आज माझ्या विधानसभेमध्ये स्वच्छ भारत कुस्ती स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी कोंडियामध्ये होत आहे. शेकडो स्पर्धकांनी, खेळाडूंनी, मल्लांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलाय. या निमित्तानं मामासाहेब मोळ कुस्ती संकुलाचे प्रमुख माऊली मांगडे असतील, आमचे पैलवान आणि नगरसेवक संजय ते घुले असतील, आम्ही सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगलं कष्ट करून माझ्या मतदारसंघातील खेळाडूंना अतिशय लहान मुलांपासून तरुणांपर्यंत ही स्पर्धा आम्ही खेळवतो. चांगलं मैदान या ठिकाणी आम्ही घेतलं आहे आणि उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये मुलींचा सुद्धा सहभाग आहे. मी आपल्या चॅनलद्वारे विनंती करेन की जास्तीत जास्त मुलींना कुस्ती असेल अनेक खेळांमध्ये आपण सहकार्य करावं. आजच्या काळामध्ये मुली खूप मोठे आकाशाला गवसणे घालत आहेत आणि अशा वेळेस मागे राहणं काम नाही आणि म्हणून मुलींनी सुद्धा जास्तीत जास्त स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा. या स्पर्धेतल्या सगळ्या कुस्तीकरांना मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो की सीएम चषकाची शेवटची गदा जी राज्यामध्ये खेळेल ती माझ्या मतदारसंघात यावी अशी या निमित्ताने शुभेच्छा. धन्यवाद. काय वाटतं या खेळाबद्दल, माहिती काय द्यायची नागरिकांना आणि कुस्ती प्रेमींना काय संदेश देणार? मला सांगण्याचं मत एवढंच आहे जे स्पर्धा भरवत आहेत त्या दरवर्षी भरवल्या पाहिजेत. त्याच कारणाने महिलांनाही खेळायला भेटतं आणि जे तो कोणी पालक आलेले आहेत म्हणजे त्यांनी मुलींसाठी पुढं म्हणजे पाऊल घेतलं पाहिजे की मुलींनी कुस्ती खेळायला पाहिजे. आणि कुस्तीचं मैदान जे भरवलंय ते दरवर्षी असंच भरवलं तर